संजय लीला भन्साळी, भव्य दिव्य सिनेमा आणि वादामुळे कायम चर्चेत असलेलं नाव. आपला लार्जर दॅन लाईफ सिनेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या भन्साळी यांची नेटफ्लिक्सवर हिरा मंडी वेब सिरीज लवकरच रिलीज होणार आहे. लाहोर मधील मुजरा करणाऱ्या गणिकांवर आधारित ही सिरीज असणार आहे. हिरा मंडीची नेमकी खरी कहाणी काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर. हिरा मंडी अर्थात हिऱ्यांची बाजारपेठ. पाकिस्तान येथे असणाऱ्या लाहोरच्या गल्लीतून जाणाऱ्या या भागातून नेहमी घुंगरू आणि गाण्यांचा आवाज यायचा. असं वाटायचं की संपूर्ण शहर हे ढोलकीच्या तालावर फिरकतंय. नृत्य गायन कला सादर करणाऱ्या या महिलांना तवायफ म्हणजेच गणिका असं म्हटलं जात असे. मात्र आजच्या काळात हे नाव काहीसं कलंकित झालंय. पूर्वी असं नव्हतं. शायरी, कविता, संगीत, नृत्य आणि गायन या कलांमध्ये गणिका या पारंगत असायच्या आणि कलाकार म्हणून त्यांचा आदरही केला जायचा. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार 19व्या शतकाच्या शेवटी लखनौच्या गणिका राजकीय तिजोरीत सर्वाधिक टॅक्स पेयर म्हणून ओळखल्या जात. आता येऊयात मूळ मुद्द्याकडे. 1584 सालची ही घटना आहे. मुघल बादशाह अकबर फतेहपूर सिक्री येथून लाहोरमध्ये आला. 1598 पर्यंत लाहोर मुघल सल्तनतची राजधानी होती. अकबरने लाहोर किल्ल्याजवळच दरबारी, उच्चभ्रू आणि नोकरांच्या निवारासाठी जागा बांधली. हळूहळू येथे वस्ती निर्माण झाली. राजदरबारापासून जवळ असलेल्या हा एरिया शाही मोहल्ला म्हणून नावारूपाला आला. कालांतराने गणिका या भागात येऊ लागल्या. यातील बहुतांश गणिका या अफगाणिस्तान येथील काबूल मधून आणल्या जायच्या. यांचं काम दरबारात नृत्य सादर करणे, गायनाचे कार्यक्रम करून बादशाहचं मनोरंजन करणे इथपर्यंतच मर्यादित होत. नाच गाण्याच्या या प्रकाराला मुजरा म्हणूनही ओळखलं जात. नृत्य आणि गायन कला शिकवण्यासाठी त्या काळी उस्तादांची नियुक्ती केली जायची. अनेक जण आपल्या मुलांना शिष्टाचार शिकवण्यासाठी, कला संपन्न करण्यासाठी गणिकांकडे पाठवत असे. मुघलांच्या काळात गणिका आणि शाही मोहल्ल्याची ही शान कायम राहिली. मात्र 18व्या शतकात हे वैभव नष्ट झालं. पहिले नादिर शहा आणि यानंतर अहमद शाह अब्दालीने भारतावर आक्रमण केलं आणि दोघांनीही दिल्ली काबीज करायची ठरवली. मात्र दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग लाहोरमधून जायचा. अब्दालीच्या हल्ल्यावेळी लाहोरमध्ये प्रथमच वेश्यालय बांधण्यात आली. पहिला धोबी मंडीत आणि दुसरा मोहल्ला दारा शिकोहमध्ये. अफगाण सैनिक ज्या ज्या ठिकाणी हल्ला करत तेथून महिलांना उचलून लाहोरमधील वेश्यालयात भरती करत. या काळात गणिकांचे काम जवळपास बंद झालं होतं. वेश्या आणि गणिका दोघांचंही काम भिन्न स्वरूपाचं आहे. कालांतराने अफगाणच्या नंतर लाहोरमध्ये शीख राजवट प्रस्थापित झाली आणि महाराज रणजित सिंह यांच्या काळात पुन्हा एकदा गणिका संस्कृती सुरू झाली. यावेळी महाराज रणजित सिंह एका गणिकेच्या प्रेमात पडले अशी आख्यायिका सांगितले जाते. गणिकेच्या विनंतीवरून महाराजांनी लाहोरमध्ये एक मशीद बांधली. तिला मस्जिदे तवायफ असं म्हणतात आणि यानंतर शाही परिसराजवळ त्यांनी एक घरही बांधलं. हिरा मंडी हे नाव कसं पडलं पाहूयात. शीख सैन्याचा सेनापती होता हिरा सिंग डोगरा. महाराज रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांनी शाही मोहल्ल्यामध्ये बाजार सुरू केला. गणिकांच्या या परिसरात नेहमी गर्दी होऊ लागली. यामुळे हिरा सिंगने धान्याची बाजारपेठ या ठिकाणी सुरू केली आणि येथूनच या जागेला हिरा सिंग दी मंडी असं नाव पडलं आणि याचा अपभ्रंश होत हिरा मंडी असं झालं. संजय लीला भन्साळी यांना 16 वर्षापूर्वी सिनेमा तयार करण्याची कल्पना सुचली. मात्र इतर प्रोजेक्टमुळे त्यांनी हिरा मंडीवर फोकस केला नाही. गंगूबाई काठियावाडी सिनेमानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिरा मंडीची स्क्रिप्ट नेटफ्लिक्सला ऐकवली आणि यावर सिरीज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या हिरा मंडीचा टीझर लॉन्च झालाय आणि यानंतर लवकरच ही संपूर्ण वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.